नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. कम ऑन श्रुती, कम ऑन. काय झालं? धाव धाव, चल 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 चल. कम ऑन श्रुती, कम ऑन. काय झालंय? घरी जाऊया. दमली आहेस का? एक मिनिट. मला नको, तुलाच लागेल थोडं. चल चल चल. नको ना, घरी जाऊया. नाही नाही नाही, चल चल चल. कम ऑन, चल चल चल. कम ऑन श्रुती, कम ऑन. काकू, काय ग, काय झालं? काकू, कार्तिक घरी नाहीये का? अगं येईल तो, एवढ्यात बाहेर गेलाय. पण कुठे गेलाय तो? नाही म्हणजे तो असा सहसा रियाजाची वेळ चुकवत नाही ना, म्हणून विचारलं. अगं तो गेलाय श्रुती बरोबर. श्रुती सोबत एवढ्या सकाळी? दोघं धावायला जातात बाई आजकाल. काय, कार्तिक धावायला गेलाय? नाही म्हणजे श्रुतीला सवय आहे पण कार्तिक? बरोबर आहे तुझं, पण आज तिला जायचं नव्हतं तर हाच तिला अट्टाहसाने घेऊन गेलाय. बरोबर. आता एखाद दिवस नसती गेली तर चाललं नसतं का? पण नाही, घेऊन गेला तिला धावायला. आले तबला असा, पटकन खायला देते, फ्रेश व्हा आणि रियाजाला बसा. लगेच नको खाऊ. म्हणजे आई धावून आल्यानंतर लगेच खाल्लं तर त्रास होतो. तू दमलाय, जरा वेळ बस शांत. ठीक आहे, पण तू पण आवरून घे, क्लबला जायचंय ना. कार्तिक तू पण आवरून घे, आपण लगेच रियाज सुरू करू. उत्तरा, आज आपल्याला रियाज करता येणार नाही. सॉरी, पण तू घरी गेलीस तरी चालेल. पण का? अगं कारण मी आज श्रुती बरोबर क्लबला जाणार. पण तू कशासाठी जातोस क्लबला? म्हणजे तिला जाऊ दे, तिची प्रॅक्टिस आहे. तू घरी थांब, तुझा रियाज कर, दोन्ही महत्वाचं आहे ना. समजलं मला. आई, मी माझ्या गाण्याकडे दुर्लक्ष करेन का आणि का करेन? हे बघ, माझं सगळीकडे बरोबर लक्ष. इनफॅक्ट मला तुला आणि उत्तराला गुड न्यूज द्यायची. उत्तरा, माझी मैफिल झाली होती तेव्हा पंडित हरिप्रसाद जी आले होते, तुला तर माहीतच आहे. आई, त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि कौतुकही केलं होतं. आणि गेस व्हॉट, त्यांनी आज रात्री मला भेटायला बोलवलंय. आता बोल. हे बघ आई, माझं सगळं कार्यक्रम रियाज मी करेनच वेळेवर, पण प्रत्येक वेळेची एक गरज असते. आणि आता श्रुतीकडे लक्ष देण्याची जास्त गरज. कधी मी ऍडजस्ट करेन, कधी ती ऍडजस्ट करेल. कोणी काही ऍडजस्ट करण्याची गरज नाही. मी आज क्लबला जाणार नाहीये, मी आज दिवसभर घरीच आहे. का? कार्तिक प्लीज, मला ठरवू दे. आता यावर अजून चर्चा नको, मी घरीच आहे आज. आई, मी आले जाऊ. श्रुती, श्रुती,
ह्या चर्चेमुळे तिनं कॅन्सल केलं असावं कदाचित. जाऊ दे ना, नको विचार करायला. मनापासून थांबतीये म्हणतीये ना. चांगलंच, मी आहे स्वयंपाकघरात येत. लवकर बुजते केस. अरे का? माझा फोकस हलतो. काय उशीर होतो? लवकर आवर. अरे मी ना बटाटे उकडायला लावून मग गेले होते आंघोळीला, त्यामुळे नाही उशीर होणार. काय बटाटे? कोणते बटाटे? तू हे सगळं काय चालवलंय श्रुती? अरे बटाट्याचे पराठे करायचेत ना. आपल्याला क्लबला जायचंय आणि तिथे बटाट्याचे पराठे कोणी खात नाही. पण त्यांच्यासाठी कुठे करतेय? मी माझ्या घरच्यांसाठी करणार आहे ना. म्हणजे नवऱ्याला आवडतात म्हणून करायचं. आवडत असतील त्याला, पण तू आता जे काही करतेस ना ते नाही आवडत तुझ्या नवऱ्याला, त्याचं काय? पण मला घरच्यांसाठी काही करावं असं वाटलं तर त्यात माझं काय चुकलं? हे तू तुझी प्रॅक्टिस अवॉइड करून आणि तुझ्या पॅशन पासून लांब पाण्यासाठी करतेस, ते चूक आहे असं तुला वाटतंय. मी ट्रेनिंगला नाही म्हटलीच नाहीये. ठीक आहे मग तयार होच. आज नाही, आज एक दिवस मला आराम करायचा आहे. मी उद्या जाईन. ठीक आहे मग आरामच करायचा, पराठे पण नाही करायचे. अरे हा काय वेळ पण आहे. हा आराम करायचा ना, मग पूर्ण दिवस आराम कर. पराठे करायला तयार आहेस मग क्लबला पण चल ना. मी जाईन उद्या, सांगितलं ना. तिची बाबांनी पत्रिका शोधून आणली आहे, त्यातून काही मुहूर्त काढलायस का? उद्या काय आहे? स्वतःच्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी ट्रेनिंग मिस न करणारी तू, तू हे बोलतेस? आय कांट बिलीव्ह दिस. मग आता कर बिलीव. आणि सॅम सरांनी फोन केल्यावर त्यांना काय सांगायचं? पंच मारायला ताकद हवी म्हणून ती आज पराठे बनवते, ते खाईल आणि उद्या येईल. तू आता काहीही बोलतोय. सॅम सर कशाला तुला कॉल करतील? करतात ते, करणारच ना ते. आता तू क्लबला जात नाहीस म्हटल्यानंतर मलाच फोन करणार का? तू माझा गार्डियन आहेस आणि मी काय केजी मध्ये आहे का? हे बघ, मी सरांशी बोलेन आणि मी कन्व्हिन्स करेन त्यांना. उगाच माझ्या मागे लागू नकोस. आता कोणाच्या मागे लागू? रियाजाच्या मागे लाग. टाइमपास ना तू करतोयस, मी नाही. मला माहिती आहे माझं ट्रेनिंग कधी आणि कसं करायचंय ते. असं सारखं चल चल कर कर म्हणून मस्त होत आणि माझी इच्छा नसताना तर अजिबातच नाही. तू जा, उत्तरा वाट बघत असेल तुझी. उत्तराला मी परत पाठवलं मगाशीच. का? मग तुला काय वाटलं? शस्त्र आमच्याकडेही आहेत. आता जोपर्यंत तू प्रॅक्टिस करत नाहीस तोपर्यंत मी रियाज करणार नाही. हा काय बालिशपणा आहे रे? माझ्या प्रॅक्टिसचा आणि तुझ्या रियाजाचा काय संबंध? हे बघ, मी तुला एकदा सांगितलंय ना ऑलरेडी, मला वेळ हवाय. माय फेवरेट कोशिंबीर. इंटरेस्टिंग गुलाबजाम. तू केलेस? तू हे काय करतेस वहिनी? डोंट टेल मी की तू दुधीची भाजी करतेस. सांग ना पटकन काय करतेस हे. हो सांगते, पण एका अटीवर. काय? तू मला वहिनी नाही म्हणायचं, श्रुती म्हणायचं. का? अगं फ्रेंडली वाटत ते. मला सांग, कार्तिक दादा तुला कोणत्या नावाने हाक मारतो? श्रुती. आई? श्रुती. बाबा? श्रुती. ओके, मला तुझा पॉइंट कळला. सगळेजण मला श्रुतीच म्हणतात. हो, आणि तुझ्या माहेरशीही तुला श्रुती याच नावाने हाक मारतात. मग वहिनी म्हणून हाक मारणारा कोणी नको का? तुला सांगू का एक, वहिनी या हाकेत ना एक गंमत आहे वेगळी. म्हणजे त्यात सगळंच आलं बघ ना, बहीण आली, मैत्रीण आली, सगळंच. ए मला प्लीज म्हणू दे ना वहिनी, प्लीज. ओके म्हण वहिनी.
बरं मला आता सांग, तू या दुधीचं काय करणार आहेस नक्की? मला अजिबात आवडत नाही अगं भाजी दुधीची. डोंट वरी, मी भाजी नाही करते, मी कोफ्ते करते. वाव कोफ्ते, ए मी पण तुला हेल्प करू का? नाही नाही नको, तू जा बाहेर, मी घेते आवरून सगळं. नाही नाही नको नको, आईने मला इथे काम करायला पाठवलंय, बाहेर गेले ना तर ती चिडेल माझ्यावर. तू मला काहीतरी सांग ना प्लीज. अरे बापरे काय करशील तू, लसूण देतेस का मला सोलून? ठीक आहे. वहिनी कुमुदात्यांचा फोन आहे. मग जरा रिसीव्ह करून माझ्या कानाला लाव ना प्लीज, माझे हात खराब आहेत. हॅलो. हा त्या एक मिनिट या कानाला लाव ना प्लीज. हॅलो. काय 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 कुठल्या कानाला, कुठून येऊ? एक मिनिट ऐक ना, स्पीकर वर टाक ना फोन प्लीज. हा हा त्या बोल. आता काय चाललंय तुझं, हा कान तो कान स्पीकर, काय करतेस तू नेमकं? अगं काही नाही, मी स्वयंपाक करते ना, तर हात जरा बिझी होते म्हणून हिराला म्हंटल की फोन स्पीकर वर टाक. बापरे. नमस्कार आत्या. नमस्कार बाळा. नमस्कार. बोल ना आत्या, काही महत्वाचं काम होतं का? तू स्वयंपाक करतेस? बापरे वा छान. पण काय ग बाळा, आज काय अचानक स्वयंपाक वगैरे? अगं आज दामूनी दुधी आणले होते तर म्हंटल आज कोफ्ता करावा. वा छान आहे छान. पण मग तुझं ते फायटिंग? नाही मी आज क्लबला नाही गेले. काय तू प्रॅक्टिसला गेली नाहीस? आणि प्रॅक्टिसला न जाता तू चक्क स्वयंपाक करते सगळ्यांसाठी घरी? हो मग काय, आज सगळा स्वयंपाक श्रुती वहिनींनी केलाय. वरण भात कोशिंबीर आणि गुलाबजाम सुद्धा. आणि पोळ्या? हा त्या मधुरातही नंतर करणार बरोबर ना? नाही नाही श्रुती वहिनीच करणार आहे, ती गरमागरम देते खायला पोळ्या, तिला आवडत. छान छान. श्रुती नीट करा सगळं. अगं आत्या तू का केला होतास फोन ते तर सांग. अगं काही नाही, नंतर बोलूया, हरकत नाही. छान स्वयंपाक कर, चल ठेवू. बाय आत्या. हा बाय बाळा. बाय. वा वरणामध्ये हिंग आणि कोशिंबीर मध्ये साखर योग्य प्रमाणात ज्याला घालायची कळते ना तो उत्तम स्वयंपाक करू शकतो. वा 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 मस्त. अरे सांगू श्रुती, आम्ही दोघी आमच्या स्वयंपाकाला आता कंटाळलोय. ही चव खरंच छान वाटली. हा चला वहिनी, आता आपण मस्त बसायचं आणि सुनबाईंना ऑर्डर सोडायच्या. आज हे खायचंय, आज ते खायचंय, नुसत्या फरमायशी. आणि श्रुती तू काय हिंदी सिरियल मधल्या भाऊ सारखी वाडायलाच उभी राहणार आहेस का? अगं बस ना, बसून जेव तू. अगं खरंच बस बस ये. हो बसते. हे सगळं ठीक आहे श्रुती, पण शेवटी तू आम्हाला फसवलंस. हा काय काय झालं आई? अगं असं काय विचारतेस? आजपर्यंत जेव्हा जेव्हा मी तुला विचारलं की तुला काय काय येतं तेव्हा म्हणालीस की हा थोडंफार करते, सगळंच जमतं असं नाही. पण मग हे काय आहे? अगं चक्क सागर संगीत स्वयंपाक केलाय श्रुती, आणि तोही छान केलायस. हे मला तुला कमी लेखायचं नाहीये, पण मला खरंच वाटलं नव्हतं तू एवढा छान स्वयंपाक करशील म्हणून. जेव अगं तिला आधीपासूनच सगळं येत असणार, पण स्वतःच्या तोंडाने स्वतःची स्तुती कशी करणार ती? आनंदाची मुलगी आहे ना, अगं नम्रच आहे ती. अरे हा बघा एक कंजूस माणूस बसलाय आपल्यात. अरे दादा काय करतोय, नीट जेवणा. इथे सगळ्यांनी मनापासून कौतुक केलंय श्रुती वहिनींचं. आणि ह्याला बघा, एका शब्दानेही काही बोलला नाही, कसलंच कौतुक केलं नाही. अगं झालं असेल त्याचं कौतुक करून, किंवा मग एकांतात कौतुक करायचं असेल.
अरे संपव तरी ताटातलं काय हे? नाही पुरे झालं, पोट भरलं माझं. ते आईच्या आणि काकूच्या हाताच्या चवीची सवय झाली आहे ना त्यामुळे. अग त्याला म्हणावं ही चव जास्त छान आहे आणि आता याच चवीची सवय करून घे. काय सांगतेस, श्रुतीने स्वयंपाक वगैरे करायला सुरुवात सुद्धा केली आहे. काय मलाही आश्चर्य वाटलं माहिती का, म्हणजे विश्वासच बसत नव्हता म्हणजे तुझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा ही पोर प्रॅक्टिसला धावणारी. हो ना, त्या बाबतीमध्ये ती कधीच कोणाचं ऐकत नाही. अगं म्हणून तर काळजी वाटत होती पोरीची. तुझं राहू दे गात तू, तुला उगाच काळजी ओढवून घ्यायची सवय. अगं उगाच काळजी करत बसेन का मी? लग्न कार्य सोडून सुद्धा ही पोर प्रॅक्टिसला पळते. ही मुलगी घरी कशी वागेल याचा विचार येणारच ना, कमाल करतेस तू. आणि चार चौघींसारखी एका ही बाया काय आर्या. कार्टून आहे का आपली श्रुती? आजच बघ ना, म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, खऱ्या अर्थानं ती त्या घरात सामावून गेली. स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला सारून सगळ्यांच्या आवडीनिवडी जपतीये. तू एक बॉक्सिंगचा भाग सोडला ना तर मला असं वाटतं की आपली श्रुती नेहमी अशीच होती. म्हणजे तू म्हणतेस की चार चौघींसारखी नाहीये ती, पण उलट मला ती तशीच वाटते आणि आहे पण. फक्त सामान्य मुलींपेक्षा वेगळं तिचं स्वतःच असं एक ध्येय एवढंच. खरंय ग बाई, आणि या ध्येयाच्या वेडापाई ना तिला बाकी कधी काही दिसलंच. म्हणजे त्या फायटिंगच्या पलीकडे जग आहे हे तिच्या कधी गावीही नसायचं. तसं नाहीये गा, तू बघ, तूच बघ ना सगळं करते ती आणि आपण होऊन करते. इकडे गोष्ट वेगळी होती ग, आपण सगळे होतो, मुळात तिच्यावर कधी कोणती जबाबदारी पडलीच नाही. आणि तू होती की तिची काळजी घ्यायला, आता तिकडे सून म्हणून गेली मग जबाबदाऱ्या पडणार. तिला दोन्हीकडे लक्ष द्यावंच लागेल आणि मुळात वेळ आली की सगळ्या मुली हे करतात. खरं सांगू कार्या, मला ना श्रुतीची जाऊन दृष्ट काढावी असं वाटतंय. तुला दृष्ट काढायची असेल ना तू कार्तिकची काढ. अगं जे तुला इतक्या वर्षात नाही जमलंय ना ते त्याने काही दिवसांमध्ये करून दाखवलंय. अगदी बरोबर बोललीस तू, पण खरंच कार्तिक सुद्धा खूप चांगला मुलगा आहे. अगदी प्रेमळ आणि लाघवी. प्रेमळ तर आहेच ग, त्याच्या प्रेमाकरताच तर सगळं काही करते ती. बळजबरी तर या गोष्टी होतच नाही. म्हणजे बघ ना, त्याच्यासाठी त्याच्या घरातल्यांसाठी तिला हौसेने सगळं करावं असं वाटतंय. किती मोठी गोष्ट आहे. आणि काही म्हण, नवऱ्यानं केलेल्या कौतुकाची गोष्टच वेगळी असते. खरंय ग बाई, खरंय. तुला सांगू का, घरातल्या लोकांनी आपल्या बायकोचं केलेलं कौतुक ऐकून नवऱ्यालाही आनंदच होत असेल नाही. कार्तिक किती खुश होत असेल. खरंच इतक्या कमी दिवसात इतका मोठा बदल, ते पण एक छोटीशी मॅच हरल्यामुळे. सर म्हणून तर मी तुम्हाला भेटायला आलो, मला स्वतःला कळतच नाही की मी हे सगळं कसं हँडल करू. जी मुलगी जगातलं सगळं बाजूला ठेवून तिच्या प्रॅक्टिसला महत्व द्यायची, त्या मुलीला जॉगिंगला नेण्यासाठी मला जबरदस्ती करावी लागते. स्वयंपाकच काय करत बसते, नोकरी करेन काय म्हणते. सर मला खूप वाईट वाटतं जेव्हा मी तिला घरातल्या कामांमध्ये गाडून घेतलेलं बघतो. नाही सर, मला असं वाटतं की तिला तुमच्या समोर आणून उभं केल्याशिवाय काही होणार. मी उद्याच्या उद्या तिला प्रॅक्टिसला घेऊन येतो. बघ आधी तू रिलॅक्स, मला खूप छान वाटतंय की तुला प्रॅक्टिस बद्दल एवढी कळकळ आहे. दॅट्स व्हेरी गुड, बट यू आर प्लेइंग टू हार्ड ऑन युअर सेल्फ अँड ऑन हर एज वेल. पण सर असं करायलाच हवं ना, नाही तर खरोखर स्वयंपाकच करत बसेल ती. नाही करणार. अरे करू शकत नाही, तिचा मेकच नाही आहे तसा. पण मग आता का करते? का करत असेल विचार केलास? हो, सिच्युएशन पासून पळण्यासाठी. मी तुला प्रॉब्लेम विचारतोय आणि तुम्हाला सिम्पटम सांगतोय. म्हणजे ती पळते हे मलाही दिसतंय, पण मी विचारतोय का पळते. आय विल टेल यू, श्रुती मॅच हरल्याच्या धक्क्यातून अजूनही सावरलेली नाहीये.